महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल क्लिक करा उल्हासनगर मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख आणि त्यांच्या पुतण्याला जीवेठार मारण्याचा पत्र कार्यालयात मिळाल्याने एकच खळब उडाली आहे आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या लालचक्की चौकात मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांचा जनसंपर्क कार्यालय आहे रविवारी रात्री ऑफिस बंद झाल्याने काही अज्ञात व्यक्तीने हे धमकीचं पत्र कार्यालयात ठेवण्यात आलं या पत्रात थेट बंडू देशमुख आणि तन्मेश देशमुख यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे तू आणि तन्मेश हिशोबात राहा नाहीतर दोघांना संपून टाकू जास्त मस्ती आली आहे तुम्हाला खास करून त्या तन्मेशला समजवून ठेवा असा उल्लेख या पत्रात केला आहे पत्रा काल संध्याकाळी मी जवळपास सहा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये होतो सहा सव्वा साला मी घरी गेलो घरी गेल्यानंतर रात्री पावणे दहा ते दहाच्या दरम्यान माझा जो पुतण्या आहे तन्मेश देशमुख हा ऑफिस बंद करायला आला जेव्हा त्याने ऑफिसचा दरवाजा उघडला तर त्या दरवाजाच्या आतमध्ये हे धमकीचं पत्र पडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जो उल्लेख केला आहे की तुम्हाला दोघांना संपवून टाकू तन्मेषला समजून सांग म्हणजेच या प्रकारातनं असंच एक पत्र या अगोदर पण आलं होतं पण आम्ही त्याकडं लक्ष नाही दिलं परंतु हे नवीन पत्र आलं आहे या पत्राच्या अनुषंगाने असं सिद्ध होतं आहे की कुणाला तरी वास्तविक बघता आमच्या सर्वांशी चांगले संबंध आहेत तसे कुणाचेही वाईट संबंध नाही पण हा कोण आहे सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून लवकरच समोर येईल सी सी टी व्ही फुटेज आम्ही शोधतो आहे जे काय होईल हा येणाऱ्या काळामध्ये ठरवूया संशय नाही अजून तरी आमचा कुणावरही संशय नाही आहे परंतु पत्र हे दुसऱ्यांदा आलेलं आहे कळलं का तर त्याच्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणं अपेक्षित आहे पोलिसांनी तक्रार वगैरे रात्री पोलीस कंप्लेंट केलेली आहे सकाळी पोलीस येऊन गेले सर्व पाहणी करून गेले आणि या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडनं चांगल्या पद्धतीने केली जाते आहे सन्मान्य जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत संजय गायकवाड साहेब त्यांनीसुद्धा स्वतः या प्रकरणात लक्ष घालून सहकार्य केलेलं आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सन्मान्य आमदारांना ही बाब मी लक्षात आणली आमदारांशी माझं बोलणं झालं तेव्हा आमदारांनी सांगितलं की सदर प्रकाराची पोलीस तक्रार करा बाकीचं काय करता येईल ते बघूया आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा